हाय एवरीवन, तर लेक्चर मध्ये आपण काय करतोय पा, आपण करतोय क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम द एक्सरसाइज 1.4। पॅरामेट्रिक डिफरन्सिएशनचा आर्टिकल आहे आणि या पर्टिक्युलर क्वेश्चन मधले जे न्यूमेरिकल आहेत ते थोडेसे लेंदी आहेत। ओके, तर स्टार्ट करूया पा आपण क्वेश्चन नंबर 1 पासून। क्वेश्चन नंबर 1 काय आहे, एक्स इज इक्वल टू ए अंडर रूट ऑफ सेक थीटा माइनस टॅन थीटा, वाय इज इक्वल टू ए अंडर रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा। करणारे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू ही मायनस ऑफ वाय बाय एक्स आहे, हे आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे। एक्स आणि वाय, एक्स अँड वाय बोथ आर रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ थीटा, थीटाच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं आहे। सो बाय डिफॉल्ट पॅरामेट्रिक फंक्शन आहे, हा पॅरामेट्रिक फंक्शन आहे। आता जर का आपल्याला डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं असेल ना, डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं असेल ना, तर आपल्याला काय फाइंड करायचं असतं माहिती ना रे, डी वाय बाय डी थीटा फाइंड करतो आपण, डिवाइड बाय डी एक्स बाय डी थीटा। सो डी वाय बाय डी थीटा बाय डी एक्स बाय डी थीटा हे फाइंड करायला लागेल आपल्याला, म्हणजे डी वाय बाय डी एक्स आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल। असे तुम्ही असं विचार करा, डी थीटा कॅन्सल होऊन तो बाय डिफॉल्ट डी वाय बाय डी एक्स बनणार आहे। तर मी इथे मेन्शन करतोय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, त्याचं डेरिव्हेटिव्ह करतोय मी विथ रिस्पेक्ट टू थीटा। सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू थीटा इज डी एक्स बाय डी थीटा इयर, अँड दॅट इज इक्वल टू ए ॲज इट इज। पहा रे, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचा आहे। ओके, जस्ट मी मेन्शन करतो पाहिजे तर फर्स्ट स्टेपमध्ये जस्ट मी मेन्शन करतो, आपण डेरिव्हेटिव्ह करतोय विथ रिस्पेक्ट टू थीटा, कोणाचा, ए अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा, याचा आपण डेरिव्हेटिव्ह करतो ना। ओके, सो डी एक्स बाय डी थीटा दॅट इज इक्वल टू, हे बा डेरिव्हेटिव्ह, ए कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर, ठीक आहे चलो। आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा करणार, अंडर रूट ऑफ एक्स ना, अंडर रूट एक्स फॉर्मॅट आहे ना, तो अंडर रूट एक्स फॉर्मॅट आहे। अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 बाय 2 रूट एक्स दॅट इज सेक थीटा मायनस ऑफ टॅन थीटा, पण इंटू करतो ना आपण इंटू, कारण की हा एक्स नाही आहे, डमी एक्स होता। सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स, म्हणजे सेक थीटा मायनस टॅन थीटा, याच्या डेरिव्हेटिव्हनी आपल्याला इथे मल्टिप्लाय पण करायला लागेल, ठीक आहे। सो डी एक्स बाय डी थीटा इज इक्वल टू ए डिवाइड बाय 2 अंडर रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा इन टू, सेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक थीटा टॅन थीटा, ओके, मायनस टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो पहा सेक स्क्वेअर थीटा, टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, सेक स्क्वेअर थीटा असणार आहे। पाहणार आहे सेक थीटा तर कॉमन होऊ शकतो इथून, तर मी याच स्टेपमध्ये काय करतो, सेक थीटा कॉमन करतो। तुम्ही ही स्टेप लिहिल्यानंतर तुम्ही कॉमन कराल, बरं? तर मी इथून जर का मी सेक थीटा कॉमन करेन ना, सेक थीटा मी कॉमन करतो, सेक थीटा कॉमन केला तर काय बनेल, इथे ब्रॅकेटमध्ये टॅन थीटा मायनस सेक थीटा बनेल ना, जर का आपण सेक थीटा कॉमन केला तर जी गोष्ट करतोय, बरं? मी इथं ओके, आता मी काय करतो पहा, मायनस साईन पण कॉमन करतो, काय म्हणतो नीट पहा, मी मायनस साईन पण कॉमन करतो सेक थीटा ओके इन टू ए, इथून मी मायनस साईन कॉमन करतो। आता मायनस साईन ज्यावेळेस आपण कॉमन करतो तर ही गोष्ट अशी स्विच होते, नाही का, म्हणजे इथे बनतो सेक थीटा मायनस ऑफ टॅन थीटा। तुम्ही बोलाल हे मायनस साईन का कॉमन केला, अरे पहा ना सेक थीटा टॅन थीटा कदाचित कॅन्सल होऊ शकतो, बस अंडर रूटचा प्रॉब्लेम आहे ना, करू आपण त्याला वर्कआउट। सो डी एक्स बाय डी थीटा इज इक्वल टू मायनस ए सेक थीटा, सेक थीटा टॅन थीटा कॅन बी रिटन ॲज सेक थीटा मायनस टॅन थीटा इन टू अगेन सेक थीटा मायनस टॅन थीटा, जस्ट डिवाइड बाय 2 अंडर रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा, ॲज इट इज मेन्शन केलं, हे कॅन्सल होतं, बरं? आता फायनली काय आहे आपल्याकडे, डी एक्स बाय डी थीटा काय आहे, पहा नीट, मी डी एक्स बाय डी थीटाच्या जागी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय, काय आहे डी एक्स बाय डी थीटा, मायनस ए सेक थीटा, मायनस ए सेक थीटा डिवाइड बाय काय आहे रे, डिवाइड बाय काय आहे, 2 आहे, पण आणखीन इथे अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा पण आहे ना, ठीक आहे ना, काय आहे इथे मल्टिप्लाय करतोय अंडर रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा, अरे अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा काय, सेक अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा काय आहे, एक्स बाय ए आहे ना, किंवा थोडंसं माझं रॉंग झालं ॲक्च्युली, असं करूया आपण, ए इंटू अंडर रूट सेक थीटा टॅन थीटा, ए इंटू अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा, ए इंटू अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा, याला आपण एक्स मेन्शन करूया ना, म्हणजे डी एक्स बाय डी थीटा लिहितेवेळी आपण काय करूया माहिती का, सेक थीटा बाय 2 मेन्शन करतो, सेक थीटा बाय 2 मेन्शन करतो, हा मायनस साईन पण इथेच देतो,
आणि ए इंटू दिस थिंग, ए इंटू हा आहे एक्स, सो इथे करतोय एक्स मेन्शन. आता आपण काय करूया, सेम वे मध्ये आपण डी वाय बाय डी थीटाचा व्हॅल्यू फाईंड करूया ना. पाहिजे तर हे लिहून घ्या, आता मी हे रब करतोय. आपण सेम अप्रोचने डी वाय बाय वाय दिलाय, सो डी वाय बाय डी थीटा आपण फाईंड करूया. तर पाहा, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, हे पहा याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता तर मी काय मेन्शन करतो इथे, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय वाय इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा, याचा डेरिव्हेटिव्ह. सो वाय डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट डी वाय बाय डी थीटा, दॅट इज इक्वल टू एक कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर. ठीक आहे, चलो याचा डेरिव्हेटिव्ह करायचा ना आपल्याला. तुम्ही पहा ना याचा डेरिव्हेटिव्ह कसा करणार, चेन रूल यूज करून. अंडर रूट एक्स डेरिव्हेटिव्ह इज वन बाय टू रूट एक्स ना. ठीक आहे, ओके, मल्टीप्लाय करतोय आता मी. ॲक्च्युअलमध्ये हा एक्स नाही आहे ना, सो जस्ट मल्टीप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. तो जो डमी एक्स आहे ना रे, तर डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टीप्लाय करणार तिथे. सो व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी थीटा इज इक्वल टू ए डिवाइड बाय, पहा ए डिवाइड बाय टू अंडर रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा, ओके, इन टू सेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह. सेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह इज सेक थीटा टॅन थीटा प्लस टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट सेक स्क्वेअर थीटा. आता आपल्याला परत वाटेल की सेक थीटा दोन्ही ठिकाणी येतं तर कॉमन केलं पाहिजे. मी नेक्स्ट स्टेपमध्ये करतो आता या केसमध्ये. पहा डी वाय बाय डी थीटा इज इक्वल टू, हे पहा ए, इथून सेक थीटा कॉमन, ओके, इथून सेक थीटा कॉमन, मग काय राहील ब्रॅकेटमध्ये काय राहील, पहा सेक थीटा कॉमन केल्यानंतर टॅन थीटा प्लस सेक थीटा राहणार, ओके, डिवाइड बाय टू अंडर रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा, असं राहणार ना. टॅन थीटा प्लस सेक थीटा, बेसिकली सेक थीटा प्लस टॅन थीटाचा. याला मी असं लिहू शकतो की नाही, अंडर रूट करतोय त्याला नीट पहा. याला मी अंडर रूट ऑफ टॅन थीटा प्लस सेक थीटा, अगेन अंडर रूट ऑफ टॅन थीटा प्लस सेक थीटा असं मेन्शन करू शकतो. दोन वेळेस अंडर रूट केलं म्हणजे स्क्वेअर झाला तर हे अंडर रूट कॅन्सलच होईल असं, हे कॅन्सल बनलं असं, ओके. तर मग नीट पहा, सेक डी वाय बाय डी थीटाची व्हॅल्यू पहा, सेक थीटा बाय टू. ठीक आहे, चलो डी वाय बाय डी थीटाची व्हॅल्यू काय रे, सेक थीटा बाय टू, ओके, इंटू 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 सेक थीटा बाय टू इंटू काय पुढे ए इंटू, हा इतकाच उरला ना, ए इंटू अंडर रूट टॅन थीटा प्लस सेक थीटा, ए इंटू अंडर रूट टॅन थीटा प्लस सेक थीटा, दॅट इज नथिंग बट वाय, सो जस्ट इंटू वाय. या दोघांच्या जागी मी तिथे वाय मेन्शन करतोय, असंही हे कॅन्सलच झाला आणि आन्सर काय बनला पहा, मायनस ऑफ वाय डिवाइड बाय एक्स, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, डी वाय बाय डी एक्स मायनस वाय डिवाइड बाय एक्स, हे आपण आत्ता प्रूव्ह केलेलं आहे, ओके. तर पाल सेकंड सब टाइप काय, एक्स इज इक्वल टू इरेस टू साईन थ्री थीटा, वाय इज इक्वल टू इरेस टू कॉस थ्री थीटा, आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, पहा डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू मायनस वाय लॉग एक्स बाय एक्स लॉग वाय, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इथे. तर पाहिला डी वाय बाय डी एक्स ज्यावेळेस फाईंड करतो ना रे आपण डी वाय बाय डी एक्स, तर डी वाय बाय डी एक्स फाईंड करते वेळी आपण डी वाय बाय डी टी करतो, डिवाइड बाय डी एक्स बाय डी टी करतो, कारण की इथे जर का तुम्ही पाहाल नोटीस कराल, एक्स इज रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ टी, वाय इज रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ टी हियर, सो डी वाय बाय डी एक्सला मी डी वाय बाय डी टी बाय डी एक्स बाय डी टीच करणार ना. ठीक आहे, करेक्ट आहे. तर मग आता मी एक्सचा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करणार, सो मी इथे मेन्शन करतो पहा डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स विथ रिस्पेक्ट टू टी, ओके, या दोन्ही साईडला डिफरन्शिएट करतोय. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी दॅट इज इक्वल टू, पहा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी हा कोणाचा, इरेस टू साईन थ्री टीचा, इरेस टू साईन थ्री टीचा डेरिव्हेटिव्ह, ओके, दॅट मीन्स डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू पहा रे याचा डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, इरेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज इरेस टू एक्स, करेक्ट आहे, इन टू डमी एक्स आहे, सो इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स, सो साईन थ्री टीच्या डेरिव्हेटिव्हने आपण तिथे मल्टीप्लाय केलं पाहिजे. सो डी एक्स बाय डी टी इट कॅन बी रिटन ॲज इरेस टू साईन थ्री टी, ओके, इन टू करणार पहा मी, साईन थ्री टीचा डेरिव्हेटिव्ह काय असणार, साईन थ्री टीचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस थ्री टी इन टू थ्री, नीट पहा साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स इन टू, हा एक्स नाहीच आहे ना, सो त्या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह थ्री टीचा डेरिव्हेटिव्ह इन टू थ्री केलं मी इथं, तर आपलं डी एक्स बाय डी टीचा आन्सर बनलं बरं, डी एक्स बाय डी टीचा आन्सर बनलेला आहे, ओके. ठीक आहे, थोडंसं नीट मेन्शन करतो पहा परत, डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू वॉट इज इरेस टू साईन थ्री टी, इरेस टू साईन थ्री टी इट इज नथिंग बट एक्स, सो हा तर एक्सच आहे,
ठीक है, थ्री लिखो मैं त्यानंतर हा थ्री आहे आणि हा कॉस थ्री कॉस 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 थ्री टी आहे जो कि मी ऐज इट इज इथे मेन्शन केलेला आहे. सो दिस इज द वैल्यू ऑफ डी एक्स बाय डी टी. तर मी काय करतोय पहा, नीट पहा, डी एक्स बाय डी डी टीच्या जागी थ्री एक्स कॉस थ्री टी असं मी मेन्शन करतोय. थ्री एक्स कॉस थ्री टी मेन्शन केला मी तिथे. सेम वे मध्ये आपण काय फाइंड करूया माहिती का, आपण डी वाय बाय डी टी फाइंड करूया आणि तिथे सबस्टिट्यूट करूया आणि पाहूया आन्सर येतं का आपलं. ओके, तर पहाल हा पार्ट ड्रॉप करतोय मी. आता मी या फंक्शनसाठी, सो फॉर दिस फंक्शन, ओके, आय एम डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू टी हियर. ओके, सो डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी कोणाचा, तर वायचा. सो डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी कोणाचा, तर ई रेस टू कॉस थ्री टीचा, बरोबर. सो वायचा डेरिवेटिव्ह दॅट इज इक्वल टू डी वाय बाय डी टी हियर दॅट इज इक्वल टू, पहा नीट, ई रेस टू एक्स डेरिवेटिव्ह इज ई रेस टू एक्स, ओके, इन टू पहा ई रेस टू एक्स डेरिवेटिव्ह ई रेस टू एक्स इन टू हा एक्स नाहीच आहे ना, सो जस्ट मल्टीप्लाय बाय डेरिवेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. तर डमी एक्सच्या डेरिवेटिव्हनी आपण मल्टीप्लाय करून देऊया इथे. सो व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी टी इट बिकम्स ई रेस टू, हे पहा, ई रेस टू कॉस थ्री टी, ई रेस टू कॉस थ्री टी दॅट इज नथिंग बट वाय, वाय मेन्शन करतोय मी इथे, इन टू पाल रे कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिवेटिव्ह ओके मायनस साईन एक्स, पण अरे हा एक्स नाहीच आहे ना, डमी एक्स आहे ना, सो म्हणून आपल्याला इंटू करायला लागणार डेरिवेटिव्ह ऑफ डमी एक्स. तर डमी एक्सच्या डेरिवेटिव्हनी मल्टीप्लाय करणार आपण, थ्री टीचा डेरिवेटिव्ह थ्री असणार ना, सो व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी टी बिकम्स हे पा मायनस मायनस, ओके, थ्री टीचा डेरिवेटिव्ह थ्री ना, सो मायनस थ्री, दिस इज वाय इंटू दिस इज साईन थ्री टी. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी टी जे की आपण तिथे रेफर करूया, मायनस थ्री वाय साईन थ्री टी, मायनस थ्री वाय साईन थ्री टी मी इथे असं मेन्शन केलेलं आहे. नीट पहाल की आपल्याला प्रूव काय करायचं आहे, डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्सला आपल्याला काय प्रूव करायचं आहे, मायनस वाय बाय एक्स, हे पहा रे थ्री थ्री कॅन्सल होतो, पहा डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू मायनस वाय बाय एक्स, पहा ना थ्री थ्री कॅन्सल, मायनस वाय डिवाइड बाय एक्स आहेच आहे, ओके, आणि याच्यानंतर जो आहे ना रे साईन थ्री टी बाय कॉस थ्री टी, साईन थ्री टी बाय कॉस थ्री टीच्या जागी लॉग एक्स बाय लॉग वाय आहे, तर आपल्याला त्या थोड्याशा डायरेक्शनमध्ये विचार करायला लागेल कदाचित. तर आता पहा ना इथं एक्स काय आहे, तर एक्स हा ई रेस टू साईन थ्री टी आहे, ठीक आहे, तर मग लॉग एक्स काय असेल, लॉग एक्स काय असेल, तर इथे पण लॉग घेणार ना मी, ई रेस टू साईन थ्री टी, ओके, याचा अर्थ लॉग एक्स काय असेल माहिती का, हा साईन थ्री टी तर इथे येईल ना, दॅट मीन्स साईन थ्री टी इन टू लॉग ई असेल, बट व्हॅल्यू ऑफ लॉग ई इज वन, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ लॉग एक्स इज साईन ऑफ थ्री टी. याचा अर्थ काय आहे माहिती का, मी साईन थ्री टीच्या जागी साईन थ्री टीच्या जागी लॉग एक्स सबस्टिट्यूट करू शकतो ना, साईन थ्री टीच्या जागी मी लॉग एक्स सबस्टिट्यूट करतोय, केला, ठीक आहे, परत पहा सेम वायची व्हॅल्यू पहा, वायची व्हॅल्यू काय आहे, तर ई रेस टू कॉस थ्री टी आहे, ठीक आहे, लॉग घेऊया आपण, सो लॉग वाय काय बनेल पहा, लॉग ऑफ ई रेस टू कॉस थ्री टी बनेल, ठीक आहे, चलो, सो लॉग वाय इज इक्वल टू पहा कॉस थ्री टी तर इथे येईल ना, सो कॉस थ्री टी इन टू काय रे लॉग ई, बट व्हॅल्यू ऑफ लॉग इज वन, दॅट मीन्स लॉग वायला मी कॉस थ्री टी असं मेन्शन करू शकतो, म्हणजे हा जो कॉस थ्री टी आहे ना मी त्याच्या जागी लॉग वाय मेन्शन करेन ना, लॉग वाय मेन्शन करेन ना, आणि तुम्ही पहा ना आता हा जो रिझल्ट आहे हाच तर रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा होता वरती, सो आपला हा आन्सर असेल. तर पाहाल रे थर्ड सब टाईप काय आहे आपला, वाय इज इक्वल टू टी मायनस वन बाय टी प्लस वन, एक्स इज इक्वल टू टी प्लस वन बाय टी मायनस वन, एक्झॅक्टली अपोजिट आहे ना, रेसिप्रोकल आहेत एकमेकांच्या. देन शो दॅट आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर हा झिरो आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपण फाईंड करूया ना, आपण डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू फाईंड करूया इथे, बरोबर. तर पाहिलं आता मी इथे मेन्शन करतो सर्वात आधी तरी नाही का, की आपल्याला जर का डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची असेल ना, डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स कॅन बी रिटन ॲज डी वाय बाय डी टी बाय डी एक्स बाय डी टी ना, सो डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी वी नीड टू फर्स्ट फाईंड डी वाय बाय डी टी, वी नीड टू फाईंड डी एक्स बाय डी टी, त्यांना डिवाईड केल्यानंतर आपल्याला डी वाय बाय डी एक्स मिळतो. तर मग इथे मी जस्ट मेन्शन करतोय डिफरन्शिएटिंग, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, ओके, एक्स आणि वाय, एक्स आणि वाय बोथ आर रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ टी, सो दिस इज पॅरामेट्रिक इक्वेशन. सो डिफरन्शिएट करूया आपण पहा, आता वायचा डेरिवेटिव्ह डी वाय बाय डी टी मेन्शन करतोय मी, दॅट इज इक्वल टू डेरिवेटिव्ह डेरिवेटिव्ह ऑफ टी मायनस वन बाय टी प्लस वन, याचा डेरिवेटिव्ह करायचा आहे आपल्याला. फॉर्मॅट पहा तुम्ही, आयडेंटिफाय करा फॉर्मॅट, कोणता फॉर्मॅट आहे हा,
तो हाँ यू बाय वी फॉर्मैट है, कौन सा फॉर्मैट है पा, यू बाय वी फॉर्मैट है ना, आणि यू बाय वी चा डेरिवेटिव माहिती आहे आपल्याला, डी वाय बाय डी टी इज इक्वल टू, पहा रे यू बाय वी चा डेरिवेटिव काय असतो, वी चा स्क्वेअर, दॅट वी ॲज इट इज, ओके, डेरिवेटिव, डेरिवेटिव ऑफ काय यू, ओके, मायनस यू ॲज इट इज, यू ॲज इट इज, त्यानंतर काय रे डेरिवेटिव, डेरिवेटिव ऑफ काय, डेरिवेटिव ऑफ काय वी, दॅट इज टी, टी प्लस वन हियर. सो डी वाय बाय डी टी काय बनणार आहे माहिती का, टी प्लस वन होल स्क्वेअर, ओके, टी प्लस वन, टीचा डेरिवेटिव इज वन, मायनस वनचा डेरिवेटिव असं झिरोच आहे, सो जस्ट मी वन मेन्शन करतो, मायनस टी मायनस, ओके, टी मायनस वन, पहा टीचा डेरिवेटिव इज वन आणि वनचा डेरिवेटिव असं झिरोच बनतो, सो जस्ट मी वन मेन्शन करतो तिथे. तर मग कसं सिम्प्लिफाय होतो पहा, डी वाय बाय डी टी, डी वाय बाय डी टी इज इक्वल टू काय रे, टी प्लस वन इंटू वन इज टी प्लस वन, ओके, मायनस ऑफ टी मायनस मायनस प्लस वन डिवाइड बाय टी प्लस वनचा होल स्क्वेअर, मायनस टी प्लस टी कॅन्सल, सो वन प्लस वन इज टू, सो डी वाय बाय डी टी, डी वाय बाय डी टी ची जी व्हॅल्यू आहे ना, सो दॅट इज इक्वल टू टू डिवाइड बाय वन प्लस वन, टू डिवाइड बाय टी प्लस वनचा होल स्क्वेअर, टी प्लस वनचा होल स्क्वेअर. सो डी वाय बाय डी टीचं व्हॅल्यू मी इथं मेन्शन करतो, टू डिवाइड बाय टी प्लस वन होल स्क्वेअर, होल डिवाइड बाय, होल डिवाइड बाय डी एक्स बाय डी टी करायचं बरं आपल्याला. सो हे जे प्रोसेस केलं आहे ना रे, सेम प्रोसेस आपण इथे अप्लाय करूया ना एक्ससाठी, सो वील फाईंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, दॅट इज डी एक्स बाय डी टी. तर पाहाल रे, तर पाहाल एक्स जर का पाहाल तर हा परत यू बाय व्ही फॉर्मॅट आहे ना, तर मग सांगा बरं डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे काय, इथे मेन्शन करतो पहिले तर, ओके, डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ टी प्लस वन बाय टी मायनस वन हियर, ओके, सो डी एक्स बाय डी टी इट इज नथिंग बट पा रे हे यू बाय व्ही आहे ना, यू बाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, व्ही, व्हीचा स्क्वेअर करतो आपण, दॅट व्ही रिमेन्स ॲज इट इज, व्ही ॲज इट इज घेतो आणि त्यानंतर काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू करतो ना आपण, त्यानंतर मायनस करतो, हा यू ॲज इट इज करतो आहे मी, टी प्लस वन ॲज इट इज, देन जस्ट मल्टीप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट व्ही, ओके, टी मायनस वन. यू बाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह हे माहिती असलं पाहिजे, इनकेस जर का माहिती नसेल जस्ट समजून घ्याल, फास्टमध्ये सांगतो पहा, डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही इट इज नथिंग बट, ओके, डेरिव्हेटिव्ह, सॉरी, इट इज नथिंग बट वी स्क्वेअर, डायरेक्टली वीचा स्क्वेअर करायचा, वी ॲज इट इज करायचा, यूचा डेरिव्हेटिव्ह करायचा, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करायचा, यू मायनस करायचा, यू ॲज इट इज मेन्शन करायचा अँड देन जस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ वी करायचा, वीचा डेरिव्हेटिव्ह करायचा, ठीक आहे. सो डी एक्स बाय डी टी कॅन बी रिटन ॲज दिस इज टी मायनस वन, टी मायनस वन होल स्क्वेअर हियर, टी मायनस वन ॲज इट इज, ओके, टी मायनस वन ॲज इट इज इन टू पार टीचा डेरिव्हेटिव्ह वन, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह झिरो, सो जस्ट मल्टीप्लाय बाय वन, मायनस पार टी प्लस वन अगेन ॲज इट इज, टीचा डेरिव्हेटिव्ह वन, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह झिरो, सो जस्ट मल्टीप्लाय बाय वन हियर. तर मग डी एक्स बाय डी टीचा व्हॅल्यू काय बनतो माहिती का, टी मायनस वन इंटू वन इज ओके टी मायनस वन, देन मायनस ऑफ टी, ओके, मायनस ऑफ वन अगेन जस्ट डिवाइड बाय टी मायनस वन होल स्क्वेअर, सो मायनस टी प्लस टी कॅन्सल, मायनस मायनस इज मायनस टू, सो डी एक्स बाय डी टी मायनस टू डिवाइड बाय टी मायनस वनचा होल स्क्वेअर बनतो बरं, सबस्टिट्यूट करतो मी ॲज इट इज, डी एक्स बाय डी टी, पहा डी एक्स बाय डी टीचा रिक्वायरमेंट आहे इथे आपल्याला, नाही का, सो डी एक्स बाय डी टी व्हॅल्यू इज मायनस टू डिवाइड बाय टी मायनस वन होल स्क्वेअर, सो टू टू कॅन्सल, मायनस साईन आहे पण, सो मायनस ऑफ, आन्सर काय बनतो माहिती का, मायनस ऑफ हा वरती जातो, सो टी मायनस वन होल स्क्वेअर डिवाइड बाय टी प्लस वन होल स्क्वेअर असा म्हणतो ना तो, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स व्हॅल्यू हा आहे, ओके. आता थोडंसं आपण हे पाहूया, वाय स्क्वेअर याचा अर्थ काय, याला जर आपण असं लिहू शकतो ना डी वाय बाय डी एक्सला, मायनस ऑफ, मायनस ऑफ टी मायनस वन बाय टी प्लस वन त्याचा होल स्क्वेअर असं लिहू शकतो ना, कॉमन स्क्वेअर करतो आणि टी मायनस वन बाय टी प्लस वन, टी मायनस वन बाय टी प्लस वन दॅट इज नथिंग बट वाय, म्हणजे मी याला वाय मेन्शन करतो, म्हणजे काय बनेल माहिती का फायनली, पहा डी वाय बाय डी एक्स काय बनेल तर मायनस ऑफ वाय स्क्वेअर बनेल, हा वाय स्क्वेअर आहे ना, आणि हा मग वाय स्क्वेअर ज्यावेळेस या साईडला येईल तर डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो बनून जाईल, सो आपण हे असं प्रूव्ह केलेलं आहे. सब टाईप नंबर फोर पाहिलं राहतो, एक्स इज इक्वल टू ए इन टू कॉस क्यूब टी, वाय इज इक्वल टू ए इन टू साईन क्यूब टी आहे, ओके, शो दॅट डी वाय बाय डी एक्स इज मायनस ऑफ, मायनस ऑफ वाय डिवाइड बाय एक्स रेस टू वन बाय थ्री, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सेम कॉन्सेप्ट आहे परत, पा रिपिटेशन खूप जास्त आहे, म्हणजे सेम प्रोसिजर आपण फॉलो करतो, ओके. तर डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय, तर डी वाय बाय डी टी डी एक्स डिवाइड बाय डी एक्स बाय डी टी, हाच तर असतो ना डी वाय बाय डी एक्स पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये.
तो चलो अपन dy by dt find करिया, dx by dt find करिया, पा x की value तो दिलिया है, okay, x is equal to actually a into cos cube t here, okay, so just differentiating with respect to t, तर x का derivative with respect to t, that is dx by dt, that is equal to derivative of a cos cube t, a cos cube t सा derivative with respect to t करते हो रही था, that means dx by dt is equal to, पारे, a as it is, constant है, बाहर, cos cube चा derivative ना, cos cube चा derivative ना, x raise to n format जाला ना हातर, पा मी cos t ला, एक मिनिट साथी, x assume करतो ना, x raise to n है ना, x raise to n चा derivative का है, तो n into, x raise to, n minus 1, बरोबर की ना है, into करनार में, into करनार, derivative of, into का है, तो into derivative of, cos t, का कारण की cos t ला मी x assume केला होता, जो कि x ना होता, so dummy x होता, so just multiply by dummy x derivative, so value of dx by dt it becomes, क्या बनतो पा, 3a, okay, cos t चा square है हा, cos t चा square है, okay, cos t चा derivative हा, minus sin t असतो, तर हा, dx by dt चा value आहे, तो मी थे, as it is mention करता है, तो पा, dx by dt से जो value find के लिए अपन minus, minus 3a, minus of 3a, cos square t into sin t, हाँ, अपला dx by dt से value है, mention के लिए मिलते हैं, ठीक है, same way मदे अपन dy by dt find कुरिया ना, dy by dt find कुरिया ना, इथे substitute कुरिया ना, अनि पहुया, कि जे आप लेले prove करेला, बोल लेला है, ता format मदे आपला answer ये तक, अधा पहाला, y is actually a into sin cube of t. मैं क्या करता हूँ पाँ मैं यहाँ तक derivative करता हूँ. कौन सा y सा derivative करता हूँ बर. That is equal to derivative of a sin cube t. A sin cube t सा derivative करता हूँ मैं इतना. पाल रहता. Y सा derivative is dy by dt. Y सा derivative क्या है इसमें? Dy by dt इसमें. Okay. तो पाँ constant तो बाहर रहता है. ठीक. Constant बाहर. X raise to n है ना? X raise to n है ना? Okay, so n into, पा, x raise to n सा derivative आएस, तो n into, okay, x raise to n minus 1, पना रहे, actual मदे हा, x नेच है ना, so just multiply by derivative of that dummy x, ता dummy x चा derivative ने आपन multiply करूए इता है, that means value of dy by dt, it becomes 3a, sin t चा square है, sin square t mention करतो, into sin t चा जो derivative है ना, that is equal to cos t here, so dy by dt जो आए ना, so 3a sin square t cos t, mention करतो हम इतना, dy by dt जो आए ना, 3a sin square t into cos t, पा, 3a तर cancel सोनार, sin t अनि हा square cancel, cos t अनि हा square cancel, याचा जर्थ, dy by dx ची value काय बनलेली आहे माहिती का, minus sin, as it is, वरती sin t आहे अनि खालती cos t आहे, वरती sin t आहे अनि खालती काय आहे, तर cos t आहे, तर ही dy by dx ची value आहे, पण आपल्याला प्रूव काय करा म्हणतात माहिती का dy by dx is minus of y by x raised to power 1 by 3 हे प्रूव करायचं आपल्याला तर ठीक आहे y by x म्हणतात ना तिथे चलो y by x ची व्हॅल्यू फाइंड तरी करूया आपण y ची व्हॅल्यू तर माहिती a sin cube t by x ची व्हॅल्यू पण माहिती a cos cube t a कॅन्सल सो y by x is equal to पारे sin t by cos t याचा तर हा क्यूब आहे ना sin cube t by cos cube t सो sin t by cos t चा होल क्यूब केला मी तिथे sin t by cos t find करायचं ना आपल्याला मग मी sin t by cos t याच्या जागी हे पा इथे क्यूब आहे तर मी क्यूब रूट करतोय y by x चा क्यूब रूट असं लिहू शकतो ना मी मग मी काय करेन माहिती का sin t by cos t ची ही जी व्हॅल्यू आहे ती मी तिथे कॉपी पेस्ट करेन सो व्हॅल्यू ऑफ dy by dx इज इक्वल टू माइनस ऑफ पारे y by x raised to 1 by 3 है ना sin t by cos t इज नथिंग बट y by x raised to 1 by 3 मेंशन केला आणि आता असं समजलं आपल्याला की हेच तर आपल्याला प्रूव करायचं पा ना सेम आहे ना सो हे त्याचं प्रूफ आहे पा ओके तर पाल रहा था सबटाइप नंबर 5 करते हैं अपन x is equal to का है 2 into cos raised to power 4 t plus 3 y is equal to का है पा 3 sin raised to power 4 t plus 3 परत dy by dx अपने ले फाइंड कर रहे थे ओके अपने ले माहिती से कि dy by dx मुझे का है तो dy by dt divide by dx by dt ओके दोगे पन फंक्शन मुझे x as well as y दोगे पन t चा फॉर्मेट मुझे असलम उड़े ओके पॅरामेट्रिक फॉर्मचा डिफरेंशिएशन आपण यूज करतोय dy by dx म्हणजे dy by dt by dx by dt सिंपल तर आता पाहाल काय डिफरेंशिएट करतोय पहिले तर मेंशन करतोय x is equal to 2 into cos raised to power 4 t plus 3
ओके अब मैं डिफरेंशिएट करते पा एक्सेलरेटिव में मेंशन करता हूं dx / dt वी आर डिफरेंशिएटिंग विद रिस्पेक्ट टू t डिफरेंशिएट करते अपन एंड दैट इज इक्वल टू पा रहे 2 ला मैं एज इट इज मेंशन करता हूं x raised to n never x raised to n's derivative is n into x raised to okay par x raised to n's derivative n into x raised to n minus sorry n minus 1 correct पण तुम्ही हा विचार करा की हा x होता का तो x नाहीये so just multiply by derivative of that dummy x so cos of t plus 3 हा जो काही dummy x आहे ना त्या dummy x च्या derivative ने आपण multiply करूया डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू टी तर काय होतं पहा आता डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू हे पहा हा तर 8 बनला ओके दिस इज कॉस टी प्लस 3 ओके रेस टू पावर काय बनतो इथे क्यूब बनतोय इंटू इंटू कॉस कॉस एक्स चा डेरिवेटिव इज मायनस साइन एक्स ओके कॉस एक्स डेरिवेटिव काय करतोय आपण मायनस ऑफ साइन एक्स मेंशन करतोय पण हा ऍक्च्युअल मध्ये परत एक्स नाहीये सो डमी एक्स आहे सो जस्ट मल्टीप्लाय बाय डेरिवेटिव ऑफ दॅट डमी एक्स त्या डमी एक्सचा डेरिवेटिव ने आपण मल्टीप्लाय करूया तसं तर बरं हा मायनस साइन इथे लावतोय मी सो डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू मायनस ऑफ हा मायनस साइन 8 इंटू काय आहे कॉस टी प्लस 3 चा होल क्यूब इंटू पहा परत इथे साइन टी प्लस 3 इंटू काय रे टी चा डेरिवेटिव असतो 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिवेटिव असतो 0 सो जस्ट मल्टीप्लाय बाय 1 हियर तर हा आपला dx / dt चा व्हॅल्यू आपण फाइंड केलेला आहे हा जो काही व्हॅल्यू आहे मी ऍज इट इज इथे मेंशन करतोय कुठे मेंशन करतोय नीट पाल आपल्याला dy / dx पाहिजे ना सो dy / dx ला आपण dy / dt / dx / dt ठेवतो ना बरोबर ना सो dx / dt dx / dt तर आपण फाइंड केला तर काय करतोय पहा मी dx / dt ची व्हॅल्यू मेंशन करतोय दॅट इज -8 देन कॉस टी प्लस 3 याचा स्क्वेअर इंटू साईन टी प्लस 3 इंटू काय साईन टी प्लस 3 सो जस मी मेन्शन करतोय मी डी एक्स बाय डी टी मेन्शन केला आता आपण काय करूया सेम वे मध्ये डी वाय बाय डी टी चा व्हॅल्यू फाईंड करूया आणि तो इथे सबस्टिट्यूट करूया सो ऑटोमॅटिकली या दोघांना डिवाइड केल्यानंतर आन्सर आपल्याला मिळणारच आहे तर मी रब करतोय हा पार्ट तर पाहा आता वाय इज इक्वल टू 3 साइन रेस टू पावर 4 टी प्लस 3 बरोबर आता डिफरन्शिएट करणार आपण डी वाय बाय डी टी फाईंड करायचं ना सो वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी टी असतो दॅट इज इक्वल टू 3 पा ऍज इट इज ओके ऑलवेज जस्ट मी इथे मेन्शन करतो मला डेरिव्हेटिव्ह करायचं आहे राईट हँड साईडचं दॅट इज 3 साइन रेस टू पावर 4 टी प्लस 3 याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचा आहे ओके आता हा कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ना तर तो बाहेर काढणार आपण सो डी वाय बाय डी टी कॅन बी रिटन एज 3 बाहेर ओके 3 बाहेर ओके आपल्याला करायचं आहे डेरिव्हेटिव्ह कोणाचं डेरिव्हेटिव्ह तर साईन ऑफ टी प्लस 3 रेस टू पावर 4 पा ना रेस टू पावर 4 आहे ना जस्ट मी इथे मेन्शन करतोय असं ओके तर याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं आहे थोडंसं नीट विचार करा तुम्ही टी वाय बाय डी टी इज इक्वल टू हा काय बनेल माहिती का 3 तर ॲज इट इज असणार जर का आपण याला एक्स बोलेन एक्स रेस टू एनचा फॉर्मॅट बनतो हा सो एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो एन इंटू ओके एक्स रेस टू एन मायनस ऑफ 1 म्हणजे 4 मायनस 1 करेन परत इंटू करायला लागेल आपल्याला इंटू काय तर डेरिव्हेटिव्ह ओके कारण की हा एक्स नाही आहे डमी एक्स आहे सो जस्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स म्हणजे साईन टी प्लस 3 याच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला तिथे मल्टीप्लाय करायला लागेल तर मग काय होईल पहा डी वाय बाय डी टी इज इक्वल टू हा बनेल 12 ओके आता हा पहा काय बनतो साईन टी प्लस 3 रेस टू पावर इथे बनेल क्यूब इंटू इंटू पा रे साईनचा डेरिव्हेटिव्ह हा असतो कॉस सो कॉस टी प्लस 3 बनेल तो पा ना साईनचा डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट कॉस टी प्लस 3 इंटू पा इंटू साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स ओके या एक्स एक्स हा जो डमी एक्स आहे ना याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टीप्लाय करणार इथे टीचा डेरिव्हेटिव्ह 1 सो जस्ट 1 ने इथे मल्टीप्लाय करतोय तर डी वाय डी टीची पण व्हॅल्यू आपण फाईंड केली जी की आपण इथे मेन्शन करूया पहा डी वाय डी टीची व्हॅल्यू मेन्शन करायची बरं सो 12 ओके साइन टी प्लस 3 क्यूब साइन ऑफ टी प्लस 3 होल होल क्यूब इंटू कॉस ऑफ टी प्लस 3 इंटू कॉस ऑफ टी प्लस 3 हियर ओके तर पाल काय बनेल 12 डिवाइड बाय मायनस 8 हा बनेल मायनस मायनस 3 डिवाइड बाय
टू इन टू हे बा इथे एक साइन आहे आणि इथे साइन क्यूब आहे सो इथला एक साइन कॅन्सल होऊन जाईल म्हणजे न्यूमरेटर मध्ये राहील पा साइन टी प्लस थ्री रेस टू पावर टू असं राहील. एक छोटंसं करेक्शन आहे इथे कॉस क्यू होता बरं तुम्ही जर का थोडंसं रिवाइंड करून पाहाल ना तर डी एक्स बाय डी टीचा जो व्हॅल्यू होता ना डेरिव्हेटिव्हमध्ये ओके तर इथे कॉस क्यू होता मी ॲक्च्युली तिथे चुकून स्क्वेअर मेन्शन केलेला आहे. तर इथे पहा तुम्ही इथे कॉस आणि हा कॉस क्यूबमधला एक एक कॉस चालला गेला तर इथे कॉस टी प्लस थ्री याचा स्क्वेअर असा जो राहील इथे तर आता फायनली आपल्याला डी वाय बाय डी एक्सचा इथे आन्सर आलेला आहे. पण रिक्वायर्ड फॉर्मॅट पहा काय आहे हा तो आपला रिक्वायर्ड फॉर्मॅट आहे आपण पाहूया आता की त्याला काय करू शकतो आपण. तर पहा व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स आता जो काही आपण फाइंड केलेला आहे डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू मायनस मायनस ऑफ थ्री डिवाइड बाय टू मायनस ऑफ थ्री डिवाइड बाय टू इन टू साइन काय आहे रे टी प्लस थ्री चा स्क्वेअर डिवाइड बाय कॉस ऑफ टी प्लस थ्री ओके अदरवाइज मी कॉमन रेस टू पॉवर टू असं मी इथे मेन्शन करून देतो. मग आपल्याला डी वाय बाय डी एक्स ना रे डी वाय बाय डी एक्स हे एक्स आणि वायच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ना डी वाय बाय डी एक्स आपल्याला एक्स आणि वायच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. पण जर तुम्ही इथे पाहाल ना डी वाय बाय डी एक्स हे साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये आहे मग आता विचार करूया की इथे आपण कसं लिंक करू शकतो एक्स आणि वायला आपण कोणत्या वेमध्ये आपण इथे लिंक करू शकतो. तर पाल काय करतो डायरेक्टली इथे वाय बाय एक्स पाहिजे ना आपल्याला वाय बाय एक्स पाहिजे ना मी डायरेक्टली वाय बाय एक्सचा व्हॅल्यू फाईंड करण्याचा ट्राय करतो. आता पहा वाय बाय एक्स पहा रे वाय डिवाइड बाय एक्स मी याला वाय बाय एक्सला असं लिहू शकतो का पहा वाय म्हणजे थ्री साईन रेस टू पॉवर फोर टी प्लस थ्री आहे ओके डिवाइड बाय एक्स काय आहे एक्स काय आहे तर टू कॉस रेस टू पॉवर फोर टी प्लस थ्री आहे जसं मी वाय बाय एक्स फाईंड केला बरं आत्ता. पण तुम्ही इथे नीट पाहाल तर अंडर रूट ऑफ थ्री वाय बाय टू एक्स आहे बरं मग एक मी काम करतो इथे मी थ्री लिहितो मग मी इथे पण मल्टीप्लाय बाय थ्री करणार ना ओके मी इथे टू लिहितोय मग मी इथे पण मल्टीप्लाय बाय टू करणार ना सो थ्री वाय बाय टू एक्स थ्री वाय बाय टू एक्स याची जस्ट व्हॅल्यू फाईंड करतोय आपण आता. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ थ्री वाय बाय टू एक्स थ्री वाय बाय टू एक्सची व्हॅल्यू काय पाहाल काय आता थ्री इंटू थ्री इज नथिंग बट थ्री स्क्वेअर ओके साईन रेस टू फोर म्हणजे काय रे साईन स्क्वेअर टी प्लस थ्री याचा स्क्वेअर ना ठीक आहे डिवाइड बाय टू इंटू टू टू स्क्वेअर ओके कॉस रेस टू फोर म्हणजे काय रे कॉस स्क्वेअर टी प्लस थ्री याचा पॉवर स्क्वेअर ना पहा ना इथे सर्व ठिकाणी स्क्वेअर पॉवर आहे मग आपण जर का कॉमन स्क्वेअर केला ना रे तर काय बनेल माहिती का थ्री वाय डिवाइड बाय टू एक्स इज इक्वल टू थ्री थ्री साईन स्क्वेअर टी प्लस थ्री डिवाइड बाय टू कॉस स्क्वेअर टी टी प्लस थ्री होल रेस टू पॉवर टू असा बनेल तो. आता मग जर का इथे स्क्वेअर आहे पहा ना तुम्ही सर्व ठिकाणी स्क्वेअर आहे सो कॉमन स्क्वेअर केला मी इथे आता मग दोन्ही साईडला मी अंडर रूट करतो सो अंडर रूट ऑफ थ्री वाय डिवाइड बाय टू एक्स पहा अंडर रूट केला बरं ओके दोन्ही साईडला अंडर रूट करतो आणि या स्क्वेअरचं अंडर रूट कराल तर स्क्वेअर अंडर रूट कॅन्सल होईल आणि इथे काय बनेल पहा थ्री साईन स्क्वेअर टी प्लस थ्री डिवाइड बाय टू कॉस स्क्वेअर टी प्लस थ्री असंच बनेल ना तो असंच बनेल ना अंडर रूट थ्री वाय बाय टू एक्स हा या फॉर्मॅटमध्ये बनेल. आता नीट पाहाल काय डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स हा काय आहे माहिती का मायनस ऑफ पहा डी वाय बाय डी एक्स काय आहे मायनस ऑफ थ्री बाय टू ओके थ्री बाय टू साईन स्क्वेअर टी प्लस थ्री साईन स्क्वेअर टी प्लस थ्री ओके कॉस स्क्वेअर टी प्लस थ्री ओके कॉस स्क्वेअर टी प्लस थ्री आहे ना म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे ना तो ॲज इट इज इथे आहेच ना मग आपण काय करूया माहिती का याच्या जागी इथून रेफर करू ना याच्या जागी मी काय लिहिणार अंडर रूट ऑफ थ्री वाय डिवाइड बाय टू एक्स असं मेन्शन करणार याचा अर्थ डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काय बनते मायनस ऑफ अंडर रूट थ्री वाय बाय टू एक्स पहा मायनस ऑफ अंडर रूट थ्री वाय बाय टू एक्स सो मॅच होतो हा ओके सबट्रॅक्ट नंबर सिक्स पाहिला आता एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वन प्लस टी स्क्वेअर वाय इज इक्वल टू टी मायनस टॅन इनव्हर्स टी परत डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला अंडर रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस वन डिवाइड बाय टू अशी प्रूव्ह करायची आहे ओके इथे मेन्शन करतो मी डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय रे तर डी वाय बाय डी टी जस्ट डिवाइड बाय डी एक्स बाय डी टी पहा डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय तर डी वाय बाय डी टी बाय डी एक्स बाय डी टी ओके आता आपण फाईंड करूया डी डी एक्स बाय डी टी डी वाय बाय डी टी फाईंड करूया आणि तिथे जस्ट सबस्टिट्यूट करूया आपण एक्सची तर व्हॅल्यू आहे आपल्याकडे मग मी काय करतोय एक्सचा डेरिवेटिव्ह
dx by dt. X derivative with respect to t, x derivative with respect to t is equal to log x, बाहर log x derivative 1 by x है तो करेक्ट है, पर एक्चुअल में यहाँ x नहीं है, एक्चुअल में तो x नहीं है, so just multiply by derivative of that dummy x, तो dummy x का derivative ने अपन multiply करूँ टाकूँगा, मतलब dx by dt क्या बनेगा, मैं दिखा रहा हूँ, dx by dt क्या बनेगा, 1 derivative तो 0, okay, t square का derivative with respect to t is 2t divided by this is 1 plus t square here. So dx by dt चा value आपन find केलेला आहे, as it is मी इथे substitute करतो आहे पा, dy by dt तर माहित नाही आहे, पण dx by dt that is 2t divided by 1 plus t square, ओके, आता पाहल, y ची तर value माहित आहे आपल्याला, t minus tan inverse t, ओके, y चा derivative dy by dt, ओके, t चा derivative 1 minus पार आहे, tan inverse x किंवा tan inverse t चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर किंवा t स्क्वेअर असं मेंशन करू शकतो आपण, दैट मींस व्हॅल्यू ऑफ dy / dt काय बनेल माहिती का, 1 प्लस t स्क्वेअर इथून मल्टीप्लाय 1 प्लस t स्क्वेअर माइनस ऑफ दिस इज 1 डिवाइड बाय 1 प्लस t स्क्वेअर असं बनेल, माइनस 1 प्लस 1 कॅन्सल, सो dy / dt याची जी व्हॅल्यू बनेल ना, तर ती बनेल t स्क्वेअर बाय 1 प्लस t स्क्वेअर, ही dy / dt ची अशी व्हॅल्यू बनेल जी की मी इथे सबस्टिट्यूट करतोय परत काय, तर t स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस t स्क्वेअर, 1 प्लस t स्क्वेअर 1 प्लस t स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे आंसर काय राहणार माहिती का, हे t स्क्वेअर आहे, t स्क्वेअर डिवाइड बाय दिस इज 2t, हा t आणि हा स्क्वेअर कॅन्सल झाला तर आंसर बनेल आपला t डिवाइड बाय 2, म्हणजे dy / dx चा जो आंसर येणार आहे तर तो t डिवाइड बाय 2 आहे, डाऊट आता फक्त इतकंच आहे की t चा व्हॅल्यू एक्झॅक्टली काय आहे, t चा व्हॅल्यू काय आहे हा आपल्याला फाइंड करायचा आहे, मी जस्ट हा वाला पार्ट आता रब करतोय, पाहा ना, dy by dx, dy by dx is t by 2, ओके, t चा व्हॅल्यू फाइंड करून मला इथे बस सबस्टिट्यूट करायचा ना, आता काही नाहीये म्हणजे बेस असतो e, काही नाहीये म्हणजे बेस आहे e, ओके, बाय डिफॉल्ट e असतो, e raised to power x, e raised to power x is equal to 1 plus t square here, दैट मीन्स टी स्क्वेअर चा व्हॅल्यू काय असेल माहिती का रे, ई रेस टू एक्स मायनस वन असेल, ठीक आहे, म्हणजेच इथे जर का मी अंडर रूट करेन ना, तर अंडर रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस वन म्हणजेच अंडर रूट ऑफ टी स्क्वेअर, म्हणजे टी ना, दोन्हीकडे जर का मी स्क्वेअर रूट करेल तर, सो टी चा व्हॅल्यू जो अंडर रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस वन आहे, तर तो आपण फाइंड केला ना, टी चा व्हॅल्यू काय आहे, तर अंडर रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस वन आहे, ओके, सो dy / dx ची व्हॅल्यू अंडर रूट ई रेस टू एक्स मायनस वन डिवाइड बाय टू, जे की आपल्याला प्रूव करायची होती तिथे. तर पाल मुलांनो, क्वेश्चन नंबर 7, x इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ t, y इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ t अगेन, करेक्ट, आपल्याला प्रूव काय करायचं नीट पहा, शो दॅट साइन x प्लस dy / dx इज 0, आपल्याला हे प्रूव करायचं, साइन x प्लस dy / dx ला ना आपल्याला 0 प्रूव करायचं, याचाच अर्थ ना, dy / dx ला साइन x तिकडे गेल्यानंतर मायनस साइन x होईल, सो इनफॅक्ट आपल्याला dy / dx ला मायनस साइन x प्रूव करायचं, बरोबर, तर पॅरामेट्रिक फंक्शन तर आहेच, कारण की x आणि y दोघे पण आपण t च्या फॉर्मॅट मध्ये एक्सप्रेस केलेले, वी नो दॅट dy / dx is nothing but dy / dt / dx / dt, बरोबर ना, dy / dx म्हणजे dy / dt / dx / dt असतो, करेक्ट, आता पहा, मग आपण dy / dt फाइंड करूया, dx / dt फाइंड करूया सेपरेटली, आतापर्यंत जे सम्स केले त्याप्रमाणे करूया, तरी पण हा आन्सर येऊन जाईल, पण हा सम मी तुम्हाला आता वेगळ्या मेथडनी शिकवतो, पहा दुसरा मेथड, x इज इक्वल टू साइन इनवर्स ई रेस टू टी जर का असेल ना, तर मी या ई रेस टू टी ला साइन एक्स मेंशन करू शकतो, पण हा साइन इनवर्स इकडे गेल्यानंतर साइन एक्स होईल, आणि हा ई रेस टू टी आहे ना इथे, सो ई रेस टू टी चा व्हॅल्यू हा साइन एक्स आहे, ई रेस टू टी याचा व्हॅल्यू हा ऍक्च्युली साइन एक्स आहे, ठीक आहे, चलो पुढे काय, आता पाहा वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस ई रेस टू टी चा स्क्वेअर, ई रेस टू 2t म्हणजे काय, ई रेस टू टी चा स्क्वेअर मल्टीप्लाय करून पाहा ना, 2t बनतच ना तिथे, ओके, दॅट मीन्स वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस ई रेस टू टी काय आहे, साइन एक्स आहे, ठीक आहे, मी मेन्शन करतो साइन एक्सचा स्क्वेअर मेन्शन करतो मी इथे, बरोबर,
ठीक है, याचाच अर्थ वाय हा काय आहे माहिती का, अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आहे ना तो, आणि आपल्याला माहिती 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे काय असतो रे, कॉस स्क्वेअर एक्स. दॅट मीन्स वाय इज नथिंग बट कॉस एक्स हियर, कॉस स्क्वेअर अंडर रूट कॉस एक्स. चलो आता डी वाय बाय डी एक्स फाइंड करा बरं. डी वाय बाय डी एक्स व्हॅल्यू काय होईल, कॉस एक्सचा डिरेटिव्ह इज मायनस ऑफ साइन एक्स. दॅट मीन्स डी वाय बाय डी एक्स मायनस साइन एक्स इकडे येईल, प्लस साइन एक्स इज इक्वल टू झिरो, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. पहा काय प्रूव्ह करायचं आहे, पहा डीवाय बाय डी एक्स प्लस साइन एक्स, डीवाय बाय डी एक्स प्लस साइन एक्स इज इक्वल टू झिरो. तर हीच गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची होती. लास्ट सब टाईप आहे क्वेश्चन नंबर 3 मधला. एक्स इज इक्वल टू 2bt डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर, वाय इज इक्वल टू a इंटू 1 मायनस टी स्क्वेअर बाय 1 प्लस टी स्क्वेअर. तर मग आता काय पहा, आपल्याला हे प्रूव्ह करायचं dx by dy, dx by dy हे आपल्याला मायनस बी स्क्वेअर वाय बाय ए स्क्वेअर एक्स असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर पाहा ना हे काय आहे, dx by dy, dx by dy म्हणजे काय असतं माहिती का, dx by dt by dy by dt, असं पण dt dt कॅन्सल होऊन हा dx by dy राहणार आहे असं समजून घ्याल. सो dx by dy इज dx by dt डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t. आता पाल काय, आता हा स्टेप तर ऍक्च्युली प्रूव्ह करायचा आपल्याला, फाइंड करायचा आपल्याला. आता आपण फाइंड करूया डीएक्स बाय डीटी, डीएक्स बाय डीटी आपण फाइंड करूया. एक्स जो काही मेन्शन केलेला आहे इथे, ओके, त्याचा आपल्याला डिफरन्स, त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू टी, तर तो डीएक्स बाय डीटी बनेल. आता पाल हा कोणता फॉर्मॅट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह करतोय, तर आधी फॉर्मॅट पाहून घ्या ना, हा यू बाय व्हीचा फॉर्मॅट आहे ना, यू बाय व्हीचा फॉर्मॅट आहे ना. तर यू बाय व्हीच्या फॉर्मॅटमध्ये कसं असतं रे, व्हीचा स्क्वेअर असतो, म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर असतो. डिनॉमिनेटर ऍज इट इज मेन्शन करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, ओके, डिनॉमिनेटर ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, मायनस न्यूमरेटर ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर करायला लागेल आपल्याला. ठीक आहे, सो डीएक्स बाय डीटी इज इक्वल टू पहा रे 1 प्लस टी स्क्वेअर इंटू हे पहा 2b ऍज इट इज, टी कॉन्स्टंट, सॉरी टी चा डेरिव्हेटिव्ह हा 1 नसतो, मायनस 2b इंटू टी ऍज इट इज, पहा रे 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2t असतो, जस्ट डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअरचा स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअरचा होल स्क्वेअर. सो dx बाय dt कॅन बी रिटन ऍज, इट कॅन बी रिटन ऍज 2b इंटू 1 2b, ओके, प्लस 2b इंटू टी स्क्वेअर 2b टी स्क्वेअर, मायनस 2 इंटू 2 4b टी स्क्वेअर, सो 4b टी स्क्वेअर बनेल, जस्ट डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअरचा होल स्क्वेअर, कारण की डिनॉमिनेटरचा स्क्वेअर होता ना स्टार्टिंग पासून. सो dx बाय dt व्हॅल्यू काय बनतोय पहा, 2b, आता पहा 2bt स्क्वेअर मायनस 4bt स्क्वेअर इज मायनस ऑफ 2bt स्क्वेअर, जस्ट डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर होल स्क्वेअर. इथून जस्ट मी 2 कॉमन करतोय, 2b कॉमन करतोय, सो न्यूमरेटरमध्ये 1 मायनस ऑफ टी स्क्वेअर बनेल, ओके, अँड डिनॉमिनेटरमध्ये 1 प्लस टी स्क्वेअरचा होल स्क्वेअर आहेच आहे. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ dx बाय dt, हा dx बाय dtचा व्हॅल्यू आहे, ओके. तर dx बाय dtचा जो व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचा होता ना रे, तो आपण इथे आता केलेला आहे. आता आपण कशाचं व्हॅल्यू फाइंड करणार, आपण dy बाय dtचं आता व्हॅल्यू आपण फाइंड करूया. तर हा वाला पार्ट मी रब करतोय, पाहिजे तर पॉज करून हे सर्व लिहून घ्याल व्यवस्थित. ओके, सो y सेकंड पाहा ना, y इज इक्वल टू a 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आहे, ओके. आपल्याला फाइंड करायचं आहे dy बाय dt हियर, सो जस्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, जस्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, सॉरी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, dy बाय dt फाइंड करायचं आहे आपल्याला. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t इज dy बाय dt, दॅट इज इक्वल टू पार a कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे बाहेर कराला. आता पाल फॉर्मॅट पाल आधी, u बाय v आहे, ठीक आहे, u बाय v असेल तर काय असतं, v चा डायरेक्टली स्क्वेअर करतो आपण, त्यानंतर तोच व्ही ॲज इट इज मेन्शन करतो, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट यू फंक्शन मीन्स फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर मायनस करतो. आता बघा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज मेन्शन करायला लागेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करायला लागेल, तर डिनॉमिनेटर दॅट इज 1 प्लस टी स्क्वेअर, याचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला. सो व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी टी इट बिकम्स ए ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर इंटू पारे 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस साइन ॲज इट इज, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2t, ओके, मायनस 1 मायनस टी स्क्वेअर, पहा 1 मायनस टी स्क्वेअर कॉपी केला, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा असतो 2t, ओके, होल डिवाइड बाय
वन प्लस टी स्क्वेर चा होल स्क्वेर, वन प्लस टी स्क्वेर चा होल स्क्वेर इथे आपल्याला असं मेन्शन करायला लागेल. सो डी वाय बाय डी टी चा व्हॅल्यू पाहाल बरं आता काय बनतो, ए ॲज इट इज, ए ॲज इट इज ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घेऊया आपण पहिले, मायनस टू टी इंटू वन इज मायनस टू टी हियर, देन मायनस ऑफ टू टी क्यूब जस्ट मल्टिप्लाय कराल, मायनस ऑफ पारे टू टी इंटू वन इज टू टी मायनस ऑफ टू टी, मायनस मायनस प्लस टू टी इंटू टी स्क्वेअर इज टू टी क्यूब जस्ट डिवाइड बाय दिस इज वन प्लस टी स्क्वेअर चा होल स्क्वेअर. ओके कॅन्सल वगैरे होत असेल तर पाहून घ्याल तुम्ही, मायनस टू टी क्यूब प्लस टू टी क्यूब कॅन्सल होईल, मायनस टू टी इज मायनस फोर टी, सो डी वाय डी टीचा व्हॅल्यू काय बनतो पहा, मायनस फोर टी इंटू ए आहे बरं इथं, ओके होल डिवाइड बाय वन प्लस टी स्क्वेअरचा होल स्क्वेअर आहे, सो वन प्लस टी स्क्वेअरचा होल स्क्वेअर जो की इथे कॅन्सल होईल, म्हणजे आपला आन्सर हा बनला पहा, काय बनतो माहिती का आपला आन्सर, डी वाय सॉरी डी एक्स बाय डी वाय, डी एक्स बाय डी वाय, डी एक्स बाय डी वायचा व्हॅल्यू फाईंड करायचा आपल्याला इथे, डी एक्स बाय डी वाय फाईंड करायचा, सो डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू न्यूमिनेटर इज टू बी वन मायनस टी स्क्वेअर, ओके डिनॉमिनेटरमध्ये काय रे पहा, मायनस ऑफ फोर ए टी, हा आपला आन्सर असेल. आता याच्यामध्ये आपण काय करूया पहा, हा जो काही आन्सर आहे ओके या फॉर्मॅटमध्ये आन्सर ओके म्हणजे करेक्ट आहे, पण आपल्याला काय करायचं, आपल्याला एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये आन्सर पाहिजे, आपल्याला एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये हा आपल्याला आन्सर पाहिजे. तर मग आपण काय करूया, तुम्ही जर का इथे टू प्रूव्हमध्ये पाहाल ना रे, प्रूव्ह दॅटमध्ये ओके वाय डिवाइड बाय एक्स आहे ना, वाय डिवाइड बाय एक्स ओके हा रेशो त्यांनी फाईंड केलेला आहे, तर मी जस्ट आता वाय डिवाइड बाय एक्स हा रेशो फाईंड करण्याचा ट्राय करतोय, पाहाल ना आता सो जस्ट वाय डिवाइड बाय एक्स हे आपण आधी फाईंड तरी करून घेऊया, व्हॅल्यू ऑफ वाय काय आहे पा, ए इंटू वन मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय वन प्लस टी स्क्वेअर, दिस इज वाय डिवाइड बाय व्हॉट इज एक्स टू बी टी डिवाइड बाय वन प्लस टी स्क्वेअर, असं पण हे कॅन्सल होणारच आहे. सो व्हॅल्यू ऑफ वाय डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू पारे ए वन मायनस टी स्क्वेअर बाय 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 टू बी टी, हा वाय डिवाइड बाय एक्सचा व्हॅल्यू बनतो बरं, नीट चेक करा राईट हँड साईड काय, वाय डिवाइड बाय एक्स राहायचं आहे पण याला इंटू केलेला आहे कशाने, मायनस बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअरने. आता मग मी काय करतोय माहिती का, वाय डिवाइड बाय एक्स जो आहे ना इथे मायनस बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर जस्ट असं मेन्शन करतोय, मल्टिप्लाय करतोय, मग मला ऑप्शन नाही, मला इथे पण करायला लागेल ते मायनस बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लाय याला पण करायला लागेल, ऑलरेडी काय आहे हा ए इंटू वन मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय टू बी टी असा आहे ना. आता मग काय बनेल पहा, ए आणि हा स्क्वेअर कॅन्सल ओके बी आणि हा स्क्वेअर कॅन्सल म्हणजे हा काय बनेल माहिती का रे, बी इंटू वन मायनस टी स्क्वेअर, बी इंटू वन मायनस टी स्क्वेअर पण मायनस साईन आहे इथे, मायनस साईन आहे ठीक आहे चलो, हा मायनस साईन जर का मी खाली दिला, हा मायनस साईन जर का मी खाली शिफ्ट केला ओके तर काय माहिती का हे काय बनेल माहिती का, टू ए टी बनेल, मायनस टू ए टी असा बनेल ना. थोडंसं नीट पाहाल, डी एक्स बाय डी वाय इज बी वन मायनस टी स्क्वेअर बाय मायनस ऑफ टू ए टी आहे ना, पाहा ना हे टू इथे टू कराल ओके सो बी वन मायनस टी स्क्वेअर मायनस ऑफ टू ए टी, बी वन मायनस टी स्क्वेअर मायनस ऑफ टू ए टी, हा मॅच झाला ना, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ डी एक्स बाय डी वाय, व्हॅल्यू ऑफ डी एक्स बाय डी वाय इज पा याची व्हॅल्यू काय आहे, याची व्हॅल्यू काय आहे, याची व्हॅल्यू काय आहे तर मायनस मायनस बी स्क्वेअर वाय, बी स्क्वेअर वाय डिवाइड बाय ए स्क्वेअर एक्स, डिवाइड बाय ए स्क्वेअर एक्स ही डी एक्स बाय डी वायची व्हॅल्यू आहे ओके जी की आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेली पहा, डी एक्स बाय डी वाय, डी एक्स बाय डी वाय इट इज इक्वल टू मायनस बी स्क्वेअर वाय, मायनस बी स्क्वेअर वाय डिवाइड बाय ए स्क्वेअर एक्स ओके जे की प्रूव्ह केलेलं आहे आपण.